आधी सुद्धा ते जेव्हा इथे राहत होते तेव्हा सुद्धा टकटक केल्याशिवाय तुमच्या रूम मध्ये कधी आली आहे का मी म्हणून देवदत्त आणि इथे माय फूट आता फूट का दीड फूट ते तू भाईंनाच सांगवे तूही सामील असताना सामील असल्याचा काय प्रश्न आहे हे बघ आता सुट्टी लागते म्हणून आदित्य येतोय की नाही घरी आणि तो इथे आल्यावर तुम्ही त्याच्या समोर नवरा बायको सारखं म्हणून राहायचं नाटक करायचंय हे ठरलंय ना हे सुद्धा भाईंनीच ठरवलंय ना पण तुम्ही त्याला संमती दिली आहे ते चुकलं ना आता काय चुकलंय आणि काय बरोबर आहे ह्याचा हिशोब करायला आपल्याकडे खूप वेळ तेव्हा आधी पटकन चहा घ्या चल अगदी बाई साहेबांसारखं बोलतेस बोलायला नको अगं मी सुद्धा मुलगी आहे त्यांची चक्की नसले म्हणून काय झालं पुरे 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 आणि तो चहा के आणि प्रशांतचा फोन आला होता प्रशांतचा अगं प्रशांतच आला होता प्रशांत आला होता तू ऐक ऐक जरा तुला मुद्दामच उठवलं नाही कारण त्याचं भाई साहेबांकडेच काहीतरी काम होत भाई साहेबांनीच बोलून घेतलं असेल त्याला तारा हे तारा आले जा बोलत आहेत ते जा आलेच ए आणि पटकन चहा पिऊन तयार हो देवदत्त येणार आहे लवकर काय करते विचार करते तिला विचार करता येतो गत्यंतरच नाहीये सोडलेल्या नवऱ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत एक महिनाभर राहणं खूप कठीण गोष्ट आहे मला तर कळतच नाहीये ती दोघं कशी राहणार आहे आणि भाईसाहेब तुम्हाला वाटतं की देवदत्त येईल सहसा माझा अंदाज चुकत नाही तो येईल नक्की कोणी आहे का तो अरे वा मग माझी दीदी काय वाईट आहे नाही नाही तसं नाही ती पण कोणी आहे अगदी शहाणी म्हणायलाही हरकत नाही पण काय बिनसलंय दोघांचं कोणास ठाऊक
अरे नंबर डायल करून बोलत का नाही आहे कोणी? हॅलो हॅलो काय अगं बोल ना काहीतरी. आता मी काय बोलणार, मी पडले तुमची असिस्टंट आणि त्याच्यात मी इतकी इनोसेंट आहे. आधीच एकदा फियास्को झालाय सगळा. मग तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे, सहकार्याची का सहानुभूतीची? सहानुभूती नकोय मला, सहानुभूती मिळवायला मी काही गरीब बिचारा नाही. पण हे चाललंय तर तसंच तुमचं. भाईसाहेबांच्या शब्दा खातर तिथे जाताय महिनाभर ना, पण माझं म्हणणं तसं नाहीये. आदित्यसाठी जाणं जरुरी आहे. इतकं सोपं नाहीये, कठीण आहे पण आवश्यक आहे. आजीबाई सारखं बोल नको, तुला नाही कळणार ते. म्हणून ते सगळे मला इनोसेंट म्हणतात. तुला दुसरं वाक्य पाठ नाही का ग? अरे काय आपलं इनोसेंट आहे इनोसेंट आहे, तुला दुसरं काम नाही काय आहे ना? तुम्ही गेल्यावर दार बंद करायचं आणि आपलं ऑफिस जुन्या घरामध्ये शिफ्ट करायचं. हुशार आहेस. तुला कोणी सांगितलं मी तिकडे जाणार आहे म्हणून? मग ही बॅग भरता येते ते आणि आता एवढं सामान या एवढ्या छोट्या बॅगेमध्ये मावणार आहे का? मग मी दुसरी बॅग घेऊन येते. असं म्हणतात? ठीक, तशी हुशार आहे. नाही भाई साहेब असले आणि तुम्ही समोरासमोर आलात तर तुम्हाला जड जाईल ना. सर हॅलो. हॅलो, काय बॅग भरण्याची तयारी चालली का? नाही, तयारी करण्याची प्रॅक्टिस करतायत. म्हणजे म्हणजे एकदा बॅग भरली ना की वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे 5-10 मिनिटं बघतात. हो का? हो. आणि मग अचानक काहीतरी होतं त्यांना की बॅग रिकामी करतात. असं ना जवळपास त्यांनी 5-6 वेळा केलंय. कमीच केलंय म्हणजे? तू सहाय्यक आहेस ना त्यांची? मग सहाय्यकाचं काम फक्त आज्ञा पाळणं नसतं, बॉसला असं का हे विचारायचं, म्हणजे त्याच्या विचारांना चालना मिळते. हो पण मी कसं विचारणार ना का? मी तर इनोसेंट आहे. चहा सांगा. मला साखर 3 चमचे. साखर नाही सर, मी स्पष्टच बोलतो, मला नाही जमणार त्या घरी यायला. म्हणून तर मी यायला आलोय तुला. रिलॅक्स रिलॅक्स. घडी घालता येत नाहीये का? म्हणजे त्या इनोसेंट सहाय्यकला सांग ना. नको सर, त्यापेक्षा मी मॅनेज करतो. कशी काय चालू आहेत काम? छान चालू आहेत. म्हणजे नवीन 3 प्रोजेक्ट आहेत आणि तुम्हाला काय सांगतोय सर, तुम्हाला तर सगळंच ठाऊक आहे. तुमचं नेहमीच लक्ष असतं माझ्यावर. हो, पहिले तू माझा असिस्टंट होतास, मग जावई होतास आणि सर प्लीज फॅक्ट इज फॅक्ट, स्वीकारायला हवं आपल्याला. आता एका मुलाचा बाप आहेस, माझ्या नातवाचा बाप, आणि ते नातं कायमचं. सर मला नाही जमणार ते नाटक. मी समजवीन तुला,
त्यापेक्षा स्वतःला समजव ना. तुम्हाला समजवून तुम्हाला समजत नाहीये. तो काय रे 7 वर्षाचा मुलगा आहे. कुठलाही विचार न करता त्याला हॉस्टेलला ठेवून दिलं तुम्ही. सर तुम्हाला काय वाटत, त्याला या सगळ्यातलं काहीही कळत नसेल? कळायचं वयच नाहीये त्याच. तू आणि अपर्णा दोघे स्वार्थी आहात. सोडा, तुम्ही अधिकार सोडा त्या पोरावरचा. मी सांभाळीन त्याला. भाईसाहेब सराफांचा नातू म्हणून वाढेल तो पुढे. सर 3 चमचे साखर घातली याच्यात. नको बेटा, आता 3 चमचे काय, 3 कणही साखर चालणार नाही मला. काय झालं? काय नाही, मला आता आणखीन पुढे खूप जगायचं आहे. माझ्या नातवाची जबाबदारी आता माझ्यावर. पुढची 30-35 वर्ष मला अगदी धडधाकटपणे जगलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. येतो मी. काय झालं? अद्दूची आठवण आली. येतोय ना मग परवा. पण तिच्याकडे, अपर्णाकडे. हो, पण तुमचा मुलगा आहे ना तो. सर पोटच्या मुलापुढे सगळे इगोज गळून पडायला पाहिजेत. तुला काय वाटतं मी हे सगळं इगोसाठी करतोय? एक नवरा म्हणून तुम्ही काय विचार करता मला माहिती नाही सर, पण आदित्याचे बाबा म्हणून तुम्ही खरंच ग्रेट आहात. म्हणजे मी इनोसंट असले तरी मला एवढं कळतंय की त्याच्यासाठी तुमचा जीव तीळ तीळ तुटतोय. रजत महाराज, रजत महाराज. आर मध्ये किती नंबर आहे? अरे रजत साहेबांचा फोन. हॅलो. श्रीमंत देवदत्त दानवकर साहेब, या नाचीज रजतचा मानाचा मुजरा स्वीकारावा. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अच्छा, म्हणजे माझीच आठवण काढत होतास की काय? हो. अरे म्हटलं बऱ्याच दिवसात आपली भेटघाट नाही, तुला चहालाच बोलूया. अरे चहाचं काय घेऊन बसलायस? आता तू येतोच आहेस भाईसाहेबांकडे महिन्याभरासाठी, मग काय चहा नाश्ता सगळं बरोबरच उरकूयात. तुला कोणी सांगितलं मी तिकडे येतोय? मिस्टर डीडी, हमारे जासूस चारोर फैले हुए हैं. जासूस? अरे तू माझा मित्र नाहीस का? आणि अपर्णा तर माझी जिवलग मैत्रीण आहे. अरे ती नसेल मानत रे, पण मी मानतो ना तिला. तीच म्हणाली तुमचा मित्र येतोय महिन्याभरासाठी. मी म्हणालो तिला अगं तुमचा मित्र म्हणजे काय, तुझा कोणीच नाही का? जाऊ दे मरू दे. जाऊ देण्यासारखी गोष्ट नाहीये देवदत्त. अरे हल्ली तो प्रशांत पालव आणि ती दोघे सारखे एकत्रच असतात. अरे ते दोघे बिझनेस पार्टनर आहेत. बिझनेस? बिझनेस? बिझनेसला मराठीत काय म्हणतात? धंदा. आणि धंदा म्हटला की अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता त्या दोघांचा आपसात काय धंदा आहे ते तुझं तूच ठरव बाबा. अरे दुसऱ्याची बाईक 24 तास कशाला सोबत पाहिजे तुम्हाला? अरे सगळं कोणी करत का? हॅलो. हॅलो. Thank you.
इतका अंधार काय रूम मध्ये? पैसा है? अहो अंधारात का बसला होता? काय नाही ग, सहजच. बरे हे घ्या. काय? काही नाही, मी गोळ्या आणायला तुमच्या रूम मध्ये गेले तर डेस्क वर पडलं होतं. ए निमाने दिलंय. देवदत्ताची असिस्टंट? हो, मी देवदत्ताला आणायला गेलो होतो ना तेव्हा तिने दिला. मग तो आला नाही तुमच्या बरोबर? नाही, संध्याकाळी जमलं तर येतो म्हणाला. हा लाखा राठोड कोण? निमालाच विचारायला पाहिजे. अपर्णा कुठे? ती प्रशांत बरोबर गेली आहे बाबुलनाथला. बाबुलनाथला? बाबुलनाथाच्या मंदिरात नाही हो, तिथे कोणी गोडांबे बिल्डर आहेत, ते काहीतरी नवीन प्रोजेक्ट देणार आहेत म्हणून गेली. अरे यांच्या लाईफच्या प्रोजेक्टचं काय? तुम्ही आधी गोळ्या घ्या. तारा, ही दोघं एकत्र आली ना तर या गोळ्यांची काहीच गरज पडणार नाही. अहो पण तोपर्यंत घ्यायला नाही लागणार का? बघू जातो. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. नाही नाही सर, मी समजू शकते. सध्या तुमचं लक्ष एकच आहे ना? लक्ष म्हणजे मुलगी आणि जावई दोघांचा संसार नव्यानं उभं करण्याचा. हुशार आहेस. हुशारीचं माहिती नाही सर, पण मी इनोसेंट आहे. पण तुम्ही हुशार आहात. काय मस्त प्लॅन बनवला दोघांना एकत्र आणण्याचा. खरंय, पण काही वेळेला परिस्थिती पुढे हुशारी टिकत नाही. आदित्य सुट्टीवर इकडे येणार आहे, ते निमित्त करून मी देवदत्त आणि अपर्णाला एकत्र आणण्याचा घाट घातलाय खरा, पण तो सिद्धीस जाईल की नाही या विवंचनेत मी आहे. नाही नाही, नक्कीच सिद्धीस जाईल. ही साठा उत्तराची कहाणी सुफल होऊनच पूर्ण होणार. होणार होणार म्हणून नुसतं होत नाही ना, करायला हवं. एक्झॅक्टली, हुशार आहेस. नाही सांगितलं ना मी. सॉरी, इनोसेंट आहेस. पण काय ग, आज सकाळी गोडाम यांच्या ऑफिस मध्ये जाणार होतात, काय झालं तिथे? तेच तर सांगायला आले सर. सॉलिड मज्जा आली ऑफिस मध्ये. मज्जा? हो, मला आणि देवदत्तांना एकत्र बघून ना अपर्णाचा जळफळाट झाला. वाघिणी सारखी आली अंगावर. आणि तो दत्तू? दत्तू? हे त्या तुझ्या बॉसला देवदत्तला मी प्रेमाने दत्तू म्हणतो. सरांचं तर विचारूच नका, प्रशांतला तिच्या बरोबर बघून तर पेटूनच उठले. पण काही म्हणा सर, आग दोन तरफ बराबर की लगी है. तुमचा हा प्लॅन सक्सेसफुल. आपला प्लॅन? तू माझ्या प्लॅन मध्ये सामील आहेस हे त्यांना कळता का? म्हणे कसं कळणार ना सर, मी तर इनोसेंट आहे म्हणूनच भीती वाटते. काय मी जाऊ सर, ऑफिस मध्ये सर वाट बघत असतील. या. आग दोनों तरफ बराबर की लगी है. रजत कशाला आला होता? मला समजवायला आला. मला सांगत होता जास्त ताणू नकोस, नाहीतर नातं तुटेल. आम्ही देखील हेच समजवत असतो. पण तो अजूनही काही सांगत होता. काय? तो सांगत होता तुमच्या जावयाला असं वाटतंय की माझं आणि प्रशांतचं लफड आहे. जसं तुला वाटतंय की देवदत्ताचं आणि त्या इनोसेंट मुलीचं सूत जमलंय. मला वाटत नाहीये भाई, माझी खात्री आहे. मग त्याला खात्री बाळगण्याचा अधिकार नाही का? नाही, त्याला कुठलेच अधिकार नाही आहेत भाई. का? कारण तो पळून गेला. त्याला पळून जायचा चान्स कोणी दिला? पळणारा संधी शोधत असतो. माझ्या बाजूने मी पूर्ण क्लिअर होते. मुळात मला लग्नच करायचं नव्हतं भाई, पण हा देवदत्त तुमचा असिस्टंट म्हणून आपल्या घरी आला. आम्ही एकमेकांना आवडलो आणि त्याने इथे राहण्याचं मान्य केलं म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं. निव्वळ इथे राहायचं मान्य केलं म्हणून लग्न केलं? हो, कारण माझी तशी अट होती भाई.
मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नव्हतं आणि तेव्हा त्याला हे सगळं मान्य होतं आणि आता बेडा भाई प्रेम किंवा संसार असा अटींवर होत नसतो. ज्याला आपण आपलं समजतो ना त्याला दहाही दिशा अशा मोकळ्या ठेवायच्या असतात जेणेकरून तो घरच्या ओढीनी परत येईल आपल्या जवळ राहील ती खरी सोबत असते. कळतंय का तुला? जिथे यन खळखळ